गुड मॉर्निंग. मागच्या तासिकेमध्ये आपण तिफन ही कविता अभ्यासली होती. या कवितेचं एक ट्यून तुम्हाला मी सांगितली होती आणि त्या ट्यूनमध्ये तुम्हाला ती कविता पाठांतर करायची आहे. तर आज आपण तिफन हीच कविता त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आपलं बाकी आहे तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. मग तिफन ह्या कवितेचे कवी आहेत तिफन. तिफन म्हणजे तीन फन असलेला म्हणजे आता ते एक नांगर किंवा नांगर म्हणतात त्याला. त्याला तीन फन असतात. बघा तिथे चित्रामध्ये पुस्तकामध्ये चित्रामध्ये दाखवलेलं तिफन म्हणजे कसं असतं. तीन फन असतात असे तर त्याला म्हणतात तिफन. मग त्या कवितेचे कवी आहेत विठ्ठल वाघ. मग आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय करून घेऊया. विठ्ठल वाघ त्यांचा जन्म झाला 1945 मध्ये. सुप्रसिद्ध कवी व लेखक आणि ते सुप्रसिद्ध कवी सुद्धा आहेत आणि लेखक सुद्धा आहेत. काया मातीत मातीत पंढरीच्या वाटेवर कपाशीची चंद्रफुले पाऊस पाणी हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. अंधार यात्रा हे नाटक प्रसिद्ध आहे. डेबू ही कादंबरी वराड बोली आणि इतिहास वराडी म्हणी इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. म्हणजे ही त्यांनी लिहिलेली पुस्तके त्यांची प्रसिद्ध अशी आहेत. मग आता ही जी कविता आहे या कवितेमध्ये काय दिलेलं आहे. ही जी कविता आहे ह्या कवितेमध्ये काय दिलेलं आहे तर पेरणी बैलांविषयीचे प्रेम पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध. बघा पेरणी म्हणजे शेतामध्ये आपण जी पेरणी करतो ती. त्याच्यानंतर बैलांविषयीचे प्रेम. शेतामध्ये आपण बैल वापरत असतो तर त्या बैलांविषयीचं असलेलं प्रेम. पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध आणि पाऊस पडत असताना येणारा मातीचा सुगंध. पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध. या मातीचा जो सुगंध येतो वास येतो पाऊस पडल्यानंतर माती भिजते आणि त्याचा येणारा वास. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं स्वप्न पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेतीकामाची लगबग. शेतकऱ्यांचे स्वप्न म्हणजे शेतकऱ्याचं स्वप्न काय असतं रे. तर असं स्वप्न असतं का आपण बंगला बांधावा गाडी घ्यावी असं काही स्वप्न नसतं. तर शेतकऱ्याचं स्वप्न एकच असतं की आपल्या शेतामध्ये पिकणारं धान्य हे चांगलं पिकावं असंच एवढंच त्याचं स्वप्न असतं. मग शेतकऱ्याचं स्वप्न आणि पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामाची लगबग. आणि पावसाचा ज्या वेळेला पाऊस येत असतो सुरुवात होत असते त्यावेळेला शेतकऱ्यांची कशी लगबग चालू असते. लगबग म्हणजे धावपळ चालू असते. आपल्या आता शेतीची कामं चालू होणार असतात मग त्या शेतीच्या कामांसाठी होणारी लगबग याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेत केलेलं आहे. म्हणजे ही जी कविता दिलेली आहे त्या कवितेत आपल्याला ह्या सर्वांचं वर्णन सांगितलेलं आहे. तर आता आपण पुढे कविता अभ्यासणार आहोत. आता आपण कविता सुरुवात करणार आहोत. काया मातीत मातीत तिफण चालते ईज नाचते थैतय ढग ढोल वाजवते. काया मातीत म्हणजे शेतातील काळ्या मातीत पेरणीचे अवजार चालले आहे. पेरणीचे म्हणजे तिफन हे पेरणीचं अवजार आहे. म्हणजे तीन आता मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा तिफन म्हणजे काय. मग ते पेरणीचं जे अवजार आहे ते चालले आहे. चालते तिफन चालते म्हणजे ते चिफन तिफन म्हणजे ते अवजार जे नांगर आहे तो चालत आहे काळ्या मातीत शेतीतील काळ्या मातीत. वर आकाशात वीज थैतयाट करते आणि ढग ढोल वाजवतात. आणि ईज नाचते ईज म्हणजे बिजली. मग ईज नाचते थैतय ईज कशी नाचते थैतय करत नाचत आहे आणि ढग ढोल वाजवत आहेत आणि गडगड 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 असा जो आवाज येतो ढगांचा म्हणजेच कवीने त्याची अशी कल्पना केलेली आहे की हे ढग काय करतात की जणू काही ढोल वाजवत आहेत असं सांगितलेलं आहे. समजलं. पुढे नंदी बैलाच्या जोडीले सदा शिव हकालते वटी बांधून पोटाले पाराबती उनारते वटी पोटाले बांधते झुई काटीले टांगते जोई काटीले टांगते त्यात तानूल लळते त्यात तानूल लळते ढग बरसते. बघा आता पुढे कवयित्रीने विठ्ठल वाघ यांनी काय सांगितलेलं आहे तर नंदी बैलाच्या जोडीले सदा शिव हकालते म्हणजे श्री शंकरासारखा शेतकरी नंदी बैलाच्या जोडीला शेतात
नांगर हकलत आहे, म्हणजे नांगर म्हणजे तिफन, नंदी बैलाचा, नंदी बैलाचा जोडीला शेतकरीचा, शेतकरी नंदी बैलाचा म्हणजे शेतामध्ये बैल, आणि हे बघा इथे दिलेलं आहे बैल, हे बैल आहेत आणि या बैलांच्या जोडीला सदाशिव म्हणजे शेतकरी, सदाशिव म्हणजे शेतकरी त्यांच्या जोडीला शेतात नांगर हाकलत आहे, हाकलत आहे, बघा हाकलत आहे। वटी बांधून पोटाले पारा बती उनारते, वटी पोटाले बांधून म्हणजे त्याची शेतकऱ्याची शेतकरीन म्हणजे त्याची बायको म्हणजे पार्वती सारखी शेतकरीन पोटात बांधलेल्या पदराच्या ओटीतून बियाणे तिफणात हळूच सोडत आहे, बघा म्हणजे हातामध्ये ते तिफण धान्य घेतलेलं आहे आणि त्या तिफणाच्या मध्ये इथे सोडत आहे। वटी पोटाले बांधते झोई काटीले टांगते, आणि बांधलेल्या जशी पदराची खोळ तिच्या पोटाला बांधलेली आहे तशीच एक झोळी तिने बांबळीच्या फांदीला सुद्धा टांगलेली आहे, म्हणजेच जशी आपल्या पदराच्या पदरामध्ये तिने धान्य घेतलेलं आहे तसंच तिचं बाळ जे लहान बाळ आहे ते बाळाला बाळासाठी एक झाडा तिथे असणाऱ्या झाडाला तिने काय केलेलं आहे झोळी बांधलेली आहे, झोळी म्हणजे झोळा झोळा बांधलेला आहे। झोळी काटीले टांगते त्यात तानूल लळते, आणि या झाडाच्या फांदीला बांधलेली झोळी जी आहे त्या झोळीमध्ये त्या शेतकरणीचं या शेतकरणीचं तानूल म्हणजे छोटस लहान बाळ त्याच्यामध्ये रडते आहे, त्यात तानूल लळते ढग बरसते, आणि ते लहान बाळ रडत आहे आणि रडत असताना वरतून काय करतात ढग मात्र बरसत आहेत, म्हणजे जोराचा पाऊस तिथे बरसत आहे, समजलं। पुढे काक रात बीजवाई जस हसर चांदन, धर तिच्या अंगोपांगी लाळा नवसाच गोंदन, सरी वर सरी येती माती नाती दूती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, भूत जीवाले पाळते वाट सांजिले पाहते, मैना वाटुली पाहते रागुतीफण हाणते डग बरसते। बघा काक रात बीजवाई जस हसर चांदन, म्हणजे नांगराने आखलेल्या मातीच्या समांतर ओळीमध्ये बियाणे असे चमकत आहे की जणू काही हसर चांदणं पडलेलं आहे, म्हणजे काकरात, काकरात म्हणजे ज्या वेळेला ह्या सरी पडतात नांगरल्यानंतर तीन सरी पडत असतात, या सरींमध्ये जसं बीज, बीज म्हणजे जसं हसर चांदणं, बीजवाई, बीजवाई म्हणजे धान्य, जे धान्य जे आहे ते शेतकरी काय करतो त्या शेतामध्ये पसरवत असतो, आणि जणू काही हे धान्य पसरलेलं जे धान्य आहे ते जणू काही आकाशात आढळणारं चांदणे, जरी हसणारं चांदणे जसं आहे त्या चांदण्यासारखं वाटत आहे, म्हणजे आकाशात पडणारे जे चांदणं असतं त्याप्रमाणे चांदण्यासारखंच ते जणू काही ते भात किंवा जे काही धान्य टाकलेलं आहे ते धान्य दिसत आहे। धर तिच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन, आणि हे ते बियाणे नसून जणू लाळा नवसाने मातीच्या अंगावर गोंदलेलं हिरवं गोंदनच आहे, आणि जणू काही हे बियाणं नाहीये तर हे बघा आपण काय करतो हातावरती गोंदतो किंवा नाव गोंदतो किंवा काही स्टॅटू वगैरे गोंदत असतो, तसंच जणू काही ह्या शेतीच्या अंगावरती अंगावरती लाळा नवसाचं गोंदणं केलेलं आहे, जणू काही ते धान्य नसून काहीतरी त्याच्यावरती गोंदलेलं आहे। सरी वर सरी येती माती नाती दुती होते, आणि मातीवर सरीवर सरी कोसळतात आणि त्यामुळे गर्भवती म्हणजे माती काय होते माती मिक्स होते आणि त्याचा चिखल तयार होतो, मातीत माती नाती दुती होते म्हणजे माती नाती धुवून निघत असते आणि ओली होत असते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, आणि त्यामुळे त्या मातीतून येणार वरतून भिजले पावसामुळे भिजणारी माती जी आहे त्या मातीचा वास जणू काही कस्तुरीचा वास कस्तुरीसारखा वास येत असतो, आणि ह्या कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, आणि हा जो कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला भूल जीवाले म्हणजे मनाला भुरळ पाडत आहे, भूल जीवाले पाळते वाट सांजिले पाहते, आणि शेतकरी कधी परत येईल याची आस लागलेली मैना शेतकरी वाट पाहताने, म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये सदाशिव आणि पारावती, पारावती शेतकऱ्यांनीला म्हटलेला आणि सदाशिव शेतकऱ्याला म्हटलं आहे, त्याच्यानंतर दुसरा मैना आणि राघू, म्हणजे मैना म्हणजे शेतकरी काय करत आहे शेतकऱ्याची जणू तिने सांजेला वाट पाहत आहे, राघू तिफन हाणते, परंतु राघू काय करतोय तिकडे शेतामध्ये वेगाने तिफन हाणतोय घरी जाण्याच्या ह्याच्यामध्ये जोर जोरात तिफन हाकलत आहे।
रागु तिफन हानते आणि ढग बरसते। आणि रागु काय करतोय, जोर जोरात जोरात घरी जाण्याच्या घाईसाठी तो काय करतोय, जोरात जोरात तिफन हानतोय आणि वरतून ढग बरसतात, म्हणजे जोर जोराचा पाऊस पडत आहे। त्याच्यानंतर पुढे पुढे विठ्ठल वाघ काय म्हणतात बघा, वल टाकती तिफन शितू वखर पाहते, पाणी भिजल डेकुल लोणी पायाले वाटते, काया ढेकलात डोया हिरव सपन पाहते, डोया सपन पाहते काटा पायात रुतते, काटा पायात रुतते लाल रगत सांडते, हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते डग बरसते। बघा वला टाकती तिफन शितू अखर पायते, म्हणजे हातातून झेललेले बियाणे तिफन पकडते आणि ते मातीत पडताना त्याला माती पसरण्याचे यंत्र पकडायला पाहते। म्हणजे वला टाकती तिफन म्हणजे शेतामध्ये जे धान्य पसरलं जातं ते मातीत मातीत पडताना त्याला माती पसरण्याचे यंत्र, माती पसरण्याचं जे यंत्र असतं त्याच्यामुळे वखर म्हणजे त्याला वखर म्हणतात, माती पसरण्याचं यंत्र आणि ते पकडायला पाहते। म्हणजे ते वखर जणू काही काय करताय, ते शेतकरी जे धान्य फेकत आहे ते जणू काय ते झेलायला बघत आहे। पाणी भिजल डेकुल लोणी पायाले वाटते, आणि पाण्यात भिजलेले मातीचे ढेकूळ असे विरघळते की जणू काही ते पायाला लोण्यासारखे वाटते। म्हणजे वरतून पाऊस येतो आणि ह्या शेतातून निघालेल्या ढेकळं ज्या असतात, मोठमोठे ढेकळं ज्या असतात ते ढेकूळ पाण्याने भिजतंय आणि भिजल्यामुळे काय होत आहे तर जणू काही ते एवढं लोण्यासारखं होत आहे, लोणी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, तर एवढं लोण्यासारखं होत आहे की ते पायाला लोण्यासारखं मुलायम असं वाटत आहे। काया ढेकळात डोया हिरव सपन पाहते, आणि काळ्या ढेकळामध्ये शेतकरी काय पाहतोय, हिरव सपन पाहतोय, म्हणजे भविष्य काळ्या ढेकळामध्ये शेतकरी भविष्यातील हिरव्या पिकाचे स्वप्न पाहतोय, म्हणजे आपल्या शेतामध्ये हिरव धान्य पिकेल, चांगलं धान्य पिकेल हे स्वप्न शेतकरी पाहत आहे। डोया सपन पाहते काटा पायात रुतते, आणि डोळ्याने ते स्वप्न पाहत असताना त्याला मध्येच काय होतं तर त्याच्या पायामध्ये काटा रुततो, काटा पाया काटात रुततो, लाल रगत काटा पायात रुतते आणि काटा पायात रुतल्यामुळे काय होतं तर त्याचं शेतकऱ्याचं रक्त निघतं, लाल रक्त निघतं आणि ते रक्त मातीमध्ये मिक्स होतं। म्हणजे बघा इथे सांगण्याचं कवीचा सांगण्याचा हेतू काय आहे तर शेतामधून जे निघालेलं धान्य असतं त्या शेतामध्ये निघालेल्या धान्यामध्ये शेतकऱ्याचा घाम, शेतकऱ्याचं रक्त सुद्धा सांडलेलं असतं असं त्यांनी शेतकऱ्याला कवीला म्हणायचं आहे। हिरव सपन फुलते ढग बरसते, आणि त्यातूनच उद्याचे हिरवे स्वप्न फुलणार आहे, आणि ह्याच्यातूनच म्हणजे शेतकऱ्याच्या घामातून आणि शेतकऱ्याच्या रक्तातूनच मेहनतीतून काय होणार आहे, हिरव स्वप्न फुलणार आहे, शेतकऱ्याचं हिरव स्वप्न फुलणार आहे। आणि मात्र काय होत आहे, ढग मात्र बरसत आहेत, जोर जोरात ढग मात्र बरसतात आहेत। अशा प्रकारे ही जी कविता आहे ही कविता विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली, या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे तर पेरणी बैलांविषयीचं असणारं प्रेम, पेरणी म्हणजे शेतकरा शेतामध्ये जे आता तुम्हाला सांगितलं पेरणी कशा प्रकारे करतात, त्याच्यानंतर बैलांविषयीचं असणारं शेतकऱ्याचं प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध आणि मातीचा सुगंध कशा प्रकारे पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध कशा प्रकारे येतो, त्याच्यानंतर शेतकऱ्याचे स्वप्न आणि शेतकऱ्याचं स्वप्न काय असतं, त्याच्यानंतर पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याची होणारी लगबग, शेती कामाची होणारी लगबग, या सर्वांचं वर्णन आपल्याला या कवितेमध्ये दिलेलं आहे। आणि ही कविता तुम्हाला नक्कीच समजली असेल। अशा प्रकारे आपला जे एक कविता बाकी होती, पोर्शन बाकी होतं, ते सुद्धा आपलं पोर्शन संपलेलं आहे। आणि आता पुढच्या टेस्टसाठी म्हणजे फायनल टेस्टसाठी तुम्ही अभ्यासाची तयारी सुरू करायची आहे, तर ह्याच्यासाठी पोर्शन काय असेल तर तुम्ही तुम्हाला नक्कीच पुढच्या तासिकेमध्ये पूर्ण सांगेनच। धन्यवाद।